आपल्याला माहिती आहे की ती एक फाउंडेशन संस्था आहे या सगळ्या वेगवेगळ्या व्हायरसेसवर रिसर्च करणारी सुद्धा आणि डायग्नॉस्टिस करणारी ती एक सगळ्यात मोठी लॅब आहे. जवळजवळ 50-60 वेगवेगळ्या देशातील लॅब्सला ॲफिलिएट असणारे म्हणजे जी हब आहे आणि ती बाकीच्या सगळ्या खऱ्या अर्थाने त्यांचं हँड होल्डिंग करून त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये या सगळ्या लॅब्सला ग्रो करण्याचं काम किंवा त्यांना वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. उद्देश माझे दोन होते महत्त्वाच्या तिथे NIV ला जाण्याचे. एक उद्देश आहे की आपल्याकडे जवळजवळ 8 ठिकाणी आपण नवीन टेस्टिंग फॅसिलिटीज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातील ज्या इक्विपमेंट्स लागतात ज्याला आपण ऑटोमेटेड न्यूक्लिक ॲसिड एक्स्ट्रॅक्टर म्हणू आणि RT-PCR म्हणू की ही जे इक्विपमेंट लागतं की ज्या माध्यमातून ही टेस्टिंग शक्य होऊ शकते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या 7-8 ठिकाणी सर्व ठिकाणी आहेत परंतु आपल्याला परमिशन्स अभावी या सगळ्या लॅब सुरू करता येत नव्हत्या. म्हणून मी त्याचा 2 दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत होतो की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि मग आज मी इथे डायरेक्टर मिसेस प्रिया अब्राहम त्याचबरोबर लॅबॉरेटरीच्या इन्चार्ज वर्षा पोद्दार आणि मला आनंद आहे सांगायला या ठिकाणी की आज आपण जवळजवळ नवीन 3 ठिकाणी आपण उद्यापासून ऍक्च्युली सुरू करतो आहोत. त्याच्या किट्स त्याचे रिएजंट्स NIV कडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये आज BJ चे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि BJ च्या या BJ मध्ये आपल्याला ताबडतोबीनं जशी इथं फॅसिलिटी आहे तशीच तिथे सुद्धा NIV सारखीच फॅसिलिटी तिथे होणार आणि तिथे सुद्धा कन्फर्मेटरी टेस्ट होणार आणि त्यामुळे जवळजवळ 180-200 सॅम्पल्स दररोज ते करू शकतील अशी कॅपॅसिटी BJ मध्ये उद्यापासून त्या ठिकाणी ते सुरुवात करतायत आणि तिथले सगळे प्रोफेसर्स पण होते आणि डीन पण त्या मीटिंगला उपस्थित होते. त्याची परमिशन रितसर आमच्या समोरच वर्षा पोद्दार जवळ जो काही पाठपुरावा झाला त्यातून आली आणि मी संबंधित सगळ्यांशी चर्चा करून जे काही पेंडिंग विषय होते मी सन्माननीय मंत्री श्री हर्षवर्धनजी यांना सुद्धा तिथून फोनवर बोललो. त्यांना सांगितलं की ICMR कडून त्वरित परमिशन्स मिळणं आवश्यक आहे आणि पेंडिंग परमिशन्स खूप आहे. त्यांनी ICMR च्या प्रमुखाला ताबडतोबीनं बोलले आणि त्यांना सूचित केलंय की महाराष्ट्रातल्या जेवढ्या पेंडिंग परमिशन ते द्या म्हणून आणि मला सुद्धा तो नंबर आता दिलेला आहे. मी पण त्यांना ICMR च्या प्रमुखाला त्या ठिकाणी बोलतोय. हे सर्व पार्श्वभूमी यासाठी सांगतो की आपल्याला KEM मुंबई त्याचबरोबर कस्तुरबाला आणखीन एक सेटअप केलेला आहे. तिथे आणखीन एक सेटअपचा 250 सॅम्पल्स पर डेची आणखीन एक नवीन सेटअप त्या ठिकाणी सुरू होतोय. KEM ला नवीन सुरू झालेला आहे. BJ ला ताबडतोबीनं उद्यापासून सुरू होते. त्यामुळे हे 3 तर अगदी सुरू झाल्याच जमा आहेत हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि हाफकिनचे जे सध्याचे CEO आहेत मिस्टर राजेश देशमुख त्यांना पण मी बोललो. तिथे NIV मुंबई युनिट आणि ICMR असे मिळून हाफकिनला आणखीन 2 लॅब्स ते सुरू करतायत आणि ते साधारणपणे आजपासून 4 दिवसामध्ये सुरू होईल असं आम्ही त्यांच्याकडून पूर्ण वधवून घेतलं आणि छोट्या मोठ्या ज्या बाबी तिथल्या राहिलेल्या आहेत त्या करून त्या ठिकाणी 4-1 दिवसामध्ये NIV च्या सहाय्याने हाफकिनमध्ये आणखीन 2 त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आता आमचा उर्वरित प्रयत्न राहिलेला आहे ज्याचं मी मंत्री मोदींना सांगितलं की JJ मध्ये सुरू करायचं आहे. त्यानंतर मेडिकल कॉलेजनी चालवत असलेले जे हॉस्पिटल्स आहेत मग ज्यात औरंगाबाद असेल धुळे असेल
मिरज असेल, सोलापूर असेल, या चारही ठिकाणी सुद्धा येणाऱ्या 10-15 दिवसाच्या आत बाहेर लवकर सुरू करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांची तयारी आहे आणि खाली फील्डवर सुद्धा त्याबाबतची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे टेस्टिंग फॅसिलिटीज मोठ्या पद्धतीनं आपल्या सर्व ठिकाणी सुरू होत आहेत हे मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे. NIV ची लॅब आम्ही बघितली, तिथे रात्रंदिवस काम करणारे बिचारे खूप चांगले लोक आहेत, खूप मेहनत करणारा तिथला सगळा स्टाफ आहे, त्यांनाही भेटून त्यांना थोडं आपण प्रोत्साहन दिलं, त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीने एक मोठा थँक्यू सुद्धा म्हटलं किंवा तुम्ही खूप मोठं काम करतायत, रात्रंदिवस काम करताय, 24/7 काम करतायत आणि त्यामुळे ते सुद्धा 400 सॅम्पल्स पर डे कॅपॅसिटीने आज NIV त्या ठिकाणी काम करते. तर मला असं वाटतं की NIV च्या अनुषंगाने एक चांगलं काम चालू आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय NIV शी संबंधित होता की आज जे जे काही आपण टेस्टिंग करतो आहोत, लॅब टेस्टिंग करतो आहोत, सॅम्पल टेस्टिंग करतो आहोत, तर या सगळ्यासाठी लागणारे जे किट्स आहेत ते किट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनंच दिले जात आहेत. काल परवा त्याच्यामध्ये थोडाफार काही अडचणी आल्या होत्या, तर त्याही आम्ही मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणल्या आणि मंत्री महोदयांनी मला सांगितले की जवळजवळ 10 लाख किट्स आम्ही प्रोक्युअर करतो आहोत लवकर, त्यामुळे त्याच्या बाबतीत ती अडचण राहणार नाही. हे पण एक आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला या ठिकाणी सांगायचं की किट्स आणि सगळ्या प्रेसला सुद्धा सातत्याने काळजी असते की जे किट्स म्हणजे ज्याचे रिएजंट्स की ज्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने ते कंपॅरिझन करता येतं जो व्हायरस आहे त्याच्या संदर्भातील, त्या किट्सचा एक महत्त्वाचा चॅलेंजिंग भाग सगळीकडं चर्चेला असतो. ते पण मी सांगू इच्छितो की केंद्र शासनाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या बाबतीत त्यांनी 1 मिलियन किट्स म्हणजे 10 लाख किट्स त्यांनी ऑर्डर केलेले आहेत. तर हा दोन महत्त्वाचे विषय होते की एक परवानगी, तर आपण जवळजवळ नवीन 4 ठिकाणी सुरू करतो आहोत, म्हणजे उद्यापासून ॲक्च्युअल फंक्शनिंग सुरू होईल आणि 1-8 दिवसाच्या आतमध्ये आणखी नवीन 4 ठिकाणी सुरू होईल. असे 8 ठिकाणी येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये सगळ्याच गोष्टी सुरू व्हायला अडचणीचा विषय राहत नाही. दुसरं, मी सकाळपासून या ठिकाणी माहिती घेतली संपूर्ण प्रशासनाचे सगळे जे आमचे अधिकारी वर्ग आहेत, कमिशनर साहेब आहेत, मैसेकरचे कलेक्टर आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, कमिशनर साहेब पण आहेत नगर किंवा म्युन्सिपल कमिशनर, आणि सगळे आमचे हेल्थ डिपार्टमेंटचे, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे सगळे प्रमुख लोक होते. सगळ्यांनी जी काही माकडा तुम्हाला सांगायचं आहे, क्वारंटाईन फॅसिलिटी ज्या ज्या ठिकाणी केलेली आहे ती क्वारंटाईन 830 लोक राहू शकतील अशा दृष्टिकोनातूनची क्वारंटाईन फॅसिलिटी PCM आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आयसोलेशन वॉर्ड्स ज्याच्यामध्ये सस्पेक्टेड आणि जे ए पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह झालेले आहेत असे आपल्याजवळ आयसोलेशन फॅसिलिटी नायडूमध्ये आहे आणि साधारण PCM मध्ये 60 बेडची कॅपॅसिटी आहे. आज आपल्याला पुण्याच्या हद्दीपर्यंत जर या ठिकाणी सांगितलं तर नायडूमध्ये 8 पॉझिटिव्ह पेशंट्स ॲडमिटेड आणि 22 सस्पेक्टेड आहेत, असे एकूण ॲडमिशन तिथे नायडूमध्ये 30 आहे. त्याचबरोबर YCM मध्ये 10 पॉझिटिव्ह पेशंट ॲडमिटेड आणि 10 सस्पेक्टेड आहेत, असे मिळून त्या ठिकाणी 20 लोक ॲडमिटेड. तर साधारणपणे ही जी स्थिती आपण सांगितलेली आहे, राज्यामध्ये आपल्याजवळ साधारणपणे 42 पेशंट्स आज आपल्याला पॉझिटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड 10, पुणे 8, मुंबई 7, नागपूर 4, यवतमाळ 3, नवी मुंबई 3, कल्याण 3, रायगड 1, ठाणे 1, अहमदनगर 1, औरंगाबाद 1, असा एकूण 42
पॉझिटिव्ह पेशंट्स त्या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे. मी आज जे पाहतो आहे या ठिकाणी जे जे काही मेजर्स आपण घेतलेले त्यामध्ये ते मेजर्स फील्डवर इम्प्लिमेंटेशन होत आहे का नाही, एन्फोर्समेंट ऑफ मेजर्स होत आहेत का नाही ते पाहण्याची सुद्धा आज माझी पुण्याला येण्याची महत्वाची त्या ठिकाणचं कारण होतं. आणि म्हणून मी सकाळपासूनही चर्चा करतोय आमच्या सगळ्या अधिकारी वर्गाशी, कलेक्टर आणि कमिशनरांशी, की आम्ही जे जे काही सांगितलं आता एवढ्या मोठे मेजर्स घेतले, स्कूल्स बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, एक्झामिनेशन पोस्टपोन केलेत, इलेक्शन पोस्टपोन केलेत, थिएटर्स, नाट्यगृह, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मेजर्स घेतलेल्या आहेत, पण खाली इम्प्लिमेंटेशन त्याचं कितपत झालेलं आहे याबाबतची सुद्धा आम्ही काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी बघितलं. कलेक्टरांनी सुद्धा आता जो काही एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 माध्यमातून आम्ही जे वर्क फ्रॉम होम जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वदूर सगळ्या आयटी इंडस्ट्रीला खास करून सांगितलं आणि सगळ्यात प्रायव्हेट इंडस्ट्रीला सांगितलंय, तर त्याची अंमल जरा अधिक प्रभावीपणे व्हावी अशी अपेक्षा मी कलेक्टरांकडून सुद्धा जाणीवपूर्वक व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी मला आम्हाला सगळ्यांनाच खात्री दिलेली आहे की निश्चित प्रकारे इंडस्ट्री आयटी इंडस्ट्रीच्या संदर्भात ते ताबडतोब की ना बैठक घेऊन ते इम्प्लिमेंटेशन वर्क फ्रॉम होमचं होईल आणि सगळे लोक घरून काम करतील अशा पद्धतीची त्यांनी खात्री त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर साधारणपणे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्स 10 प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आपण 41 आयसोलेटेड बेड्स आपण त्या दृष्टिकोनातून मान्यता त्या हॉस्पिटल्सनी दिलेली आहे. आणि त्यामध्ये परफेक्ट आयसोलेशनमध्ये आहेत का नाही त्या ठिकाणी ज्या काही लागणाऱ्या साहित्य सामुग्री आहे आणि सगळ्या गोष्टी त्या आहेत का नाही हे सगळं कलेक्टर त्या ठिकाणी किंवा ॲडिशनल कमिशनर मीटिंगला होत्या, कमिशनर इथं गायकवाड साहेब आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी खात्री केलेली आहे. इथे कमिशनर वाई PMC सुद्धा आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड, तर त्यांनी सुद्धा जी माहिती दिलेली आहे 8 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि 57 आयसोलेशनचे बेड्स हे सुद्धा या ठिकाणी घेतलेले इन केस ऑफ एनी इमर्जन्सी. तर या सगळ्या गोष्टी आकडे मी यासाठी सांगतोय की प्रिपेअर्डनेस प्लॅन फॉर पुणे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती असावा या दृष्टिकोनातून ही सगळी माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. आणि म्हणून आता आपल्याला माहितीच आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनीच कॅबिनेटमध्ये सुद्धा डिटेल चर्चा करून शक्यतो गव्हर्नमेंट ऑफिसेससुद्धा आपण 50% कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का या दृष्टिकोनातून नियोजन करावं आणि त्या दृष्टिकोनातून ॲक्शन प्लॅन करून तशा पद्धतीची कृती व्हावी अशी अपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून कमिशनर साहेबांनी सुद्धा मला ब्रीफिंगमध्ये सांगितलं की त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कार्यालयामध्ये ह्याची इम्प्लिमेंटेशन त्वरित सुरू केलेली आहे. इवन बसेस ते दररोज जे काही इथल्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत त्यासुद्धा हळूहळू त्या ठिकाणी क्लोज करण्याचं काम किंवा आपण म्हणतो की डेपोमध्ये लावण्याचं काम, रूट्स बंद करण्याचं काम हे सध्या चालू आहे की जेणेकरून मास ट्रान्सपोर्ट्समध्ये सुद्धा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग कमी व्हावं, लोकांनी गर्दी कमी करावी. आणि इन जनरल जो आपला उद्देश आहे की कोरोना व्हायरस हा जो अत्यंत इन्फेक्शियस व्हायरस आहे आणि हा डिझीज आहे त्या दृष्टिकोनातून इन्फेक्शन होऊ नये म्हणून गॅदरिंग नको आणि गॅदरिंग नको म्हणून ह्या काही मेजर्स घेतल्या, तर त्या अनुषंगाने याचं इन्फोर्समेंट इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित पुण्यामध्ये सुद्धा चालू आहे, आणखीन जास्त व्यवस्थितपणे व्हावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सर, तुम्ही प्रायव्हेट लॅबोरेटरीज मध्ये तुम्ही टेस्टिंग साठी देणार आहात का?
कारण की देर इज अ इंक्रीजिंग डिमांड दॅट पीपल वॉन्ट टू बी टेस्टेड वेदर दे हॅव कम फ्रॉम अब्रॉड ऑर नॉट. हे कम्युनिटी मध्ये पसरलं आहे का? आता आपण फेज टू मध्ये एकत्र मी सांगतो. पहिला विषय प्रायव्हेट लॅब्स. आता जे आपण सगळं जे काम करतो, आपलं राज्य सुद्धा किंवा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि सगळेच जण जे आपण काम करतो आहोत, ते दोन गोष्टींवर काम करतो आहोत. एक WHO ज्या काही गाईडलाईन्स असतात त्या, आणि दुसरं त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही तुमच्या ॲडवायझरीज ज्या आहेत त्या. तर ॲडवायझरीजच्या माध्यमातून आता नवीन ॲडवायझरी जस्ट आजच आलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट लॅब्सला अलाव केलेलं आहे, नाही असं नाही, परंतु त्याला गव्हर्नमेंट ॲट देअर ओन कॉस्टचा अर्थ गव्हर्नमेंट विल नॉट डू एनी एक्सपेंडिचर ऑर त्यातला खर्च ते गव्हर्नमेंट करणार नाही. परंतु आज तरी प्रोटोकॉल काय सांगतं की जर तुम्हाला सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर, किंवा जर तुम्हाला ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर, या दोन माध्यमातूनच टेस्ट केली पाहिजे. कोणी पण जर म्हणत असेल मला कफ आहे, मला स्नीजिंग होत आहे, मला रनिंग नोज आहे, मला बॉडी एक आहे, मला दम लागतो आणि माझं कोरोना टेस्ट करा, तर बिलकुल तसं होणार नाही. कारण त्या टेस्टला एक कॉस्ट पण आहे आणि त्या कॉस्टपेक्षा सुद्धा त्याला एक प्रोटोकॉल आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं करत नाहीये. आपल्याला महत्वाचे पेशंट्स महत्वाचे असतात, म्हणजे ते महत्वाचे असतात की जे ज्यांना हिस्ट्री आणि ज्यांचं चेकअप करून लवकर फाइंड आउट करणं आवश्यक असतं. त्यामुळे आता प्रायव्हेट लॅब, आता मी जसं म्हणालो की गव्हर्नमेंटच्या लॅब्सला तर ते मोठ्या पद्धतीनं परमिशन देत आहेत. त्यामुळे सुद्धा हर्षवर्धन जिल्हा सुद्धा व्यवस्थित सविस्तर बोलतो आणि त्यांनी मला पूर्ण मदतही केली आहे. ICMR प्रमुखालाही बोलले आणि मला विश्वास आहे की हे जे काही गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल्स आहेत तिथे तर सगळीकडे, म्हणजे जवळ आपल्याकडे आज जे 3 फॅसिलिटीज आहेत, आता येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये साधारणपणे 3 आणि 3, 6, 4, 10 जागेवर 10 प्लेसेसमध्ये आपण येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या फॅसिलिटीज सुरू होतात. त्यातले 3 लगेचच उद्या सकाळपासून सुरू होतील. उद्या सकाळपासून KM तर आज सुरू झालंय KM. त्यामुळे 3+4 1 म्हणजे 4 तर आज सुरू आहेत. उद्या आणखीन 2 वाढत आहेत म्हणजे 6 होतील उद्या, आणि आणखीन 4 दिवसांनी आणखीन 1-4 वाढणार. त्यामुळे 8-1 त्या ठिकाणी डायग्नोसिस सेंटर्स किंवा कन्फर्मेटरी टेस्टच्या संदर्भातील जे काही सॅम्पल टेस्टिंग जी व्यवस्था लॅबोरेटरीमध्ये 8 ठिकाणी सुरू करतो. तर त्यात प्रायव्हेटला सुद्धा परमिशन देण्याच्या दृष्टिकोनातून मी वाटलंच तर वी कॅन शेअर इट टू द प्रेस ऑल्सो की काय ॲडवायझरीज आहेत. You can go through that. Total how many samples will be tested in all these facilities? What is the capacity? Approximately for every center in the range of 180 to 250. Sir, yasathi staff kiti apan appoint kelela ka kiwa kiti available hona? Mala mhanaycha ki jya veli ekadya center la permission dili jate tyavali don paddhatina, ek tar validation kele jata NIV kadun आणि नंतर ICMR ची पण विजिट होते आणि नंतर त्यांचं संपूर्ण एक ट्रायल टेस्ट रन केली जाते. ट्रायल टेस्ट की ते बरोबर आहे का, त्यांच्याजवळ स्किल मॅनपॉवर आहे का, त्यांच्या इक्विपमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही दोन महत्वाच्या मी मशीन्सची जे नावं सांगितले की RT-PCR आणि जे एक्स्ट्रॅक्टर असतं न्यूक्लिक ऍसिड एक्स्ट्रॅक्टर, ते दोन्ही व्यवस्थित आहेत का, हे सगळं तपासूनच ट्रायल टेस्ट ट्रायल रन घेऊन नंतरच त्याला अधिकृत परवानगी दिली जाते आणि त्या ठिकाणी मग ऍक्च्युअल टेस्टिंग सुरू होते. राज्यात ज्या पद्धतीनं जशी पुण्यामध्ये तयारी चालली, ऍक्शन प्लॅन जो आहे, एक सेकंड, पुढचा
तर आता आता मी एक सांगेन की मुंबईची जी लेडी इथे आली ती नेदरलँडहून आली आहे, तर आज पुन्हा आपल्याला काय ऍडवायझरीज काय आहे, ऍडवायझरीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आणि त्यांच्या सगळ्यांच्या कडून जे ऍडवायझरीज येतात त्यामध्ये देशामध्ये सात आपल्या देश आपल्याला 7 ज्या कंट्रीज आहेत ज्या मोस्ट इन्फेक्शियस समजल्या जातात आज, आणि त्या ठिकाणावरून येणारे जे काही पेशंट पॅसेंजर्स आहेत तेवढेच पॅसेंजर्स आपण स्ट्रिक्टली क्वारंटाईन करण्याची आपल्याला अधिकार आहे. म्हणजे काय की त्याच्यात पण ए बी सी करायचं, हे सात देशातले जे लोक येतात त्यांना आपण ए कॅटेगरी म्हणजे अबाव 60 इयर्स हॅव्हिंग सिम्पटम्स त्यांना क्लिअर ए कॅटेगरी मध्ये टाकून त्यांना स्ट्रेट आयसोलेशन वॉर्ड मध्ये घेऊन गेलं जातं, त्यांचं लगेच सॅम्पल टेस्ट केला जातो आणि त्यांना पुढची ट्रीटमेंट दिली जाते. दॅट इज ए. बी म्हणजे असं की ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत परंतु 60+ एजचे सिम्पटम्स नाही आहेत पण 60+ एजचे तर त्यांना क्वारंटाईन केलं जातं. मग त्यांना दोन फॅसिलिटीज आहेत, एक गव्हर्नमेंट फॅसिलिटी आहे, दुसरं तुम्हाला प्रायव्हेट जर तुम्ही खूप श्रीमंत आहे यू कॅन अफोर्ड एव्हरीथिंग तर तुम्हाला बिलकुल तुम्हाला म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आता कमिशनर साहेबांनी हॉटेल्सची बुकिंग केलेली आहे, मुंबईमध्ये सुद्धा हॉटेल्सची बुकिंग केलेली आहे, तुम्ही यू कॅन पे अँड यू कॅन बी क्वारंटाईन इन हॉटेल आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा स्ट्रिक्ट प्रोटोकॉल फॉलो केला पाहिजे, त्यांना आयसोलेशन रूम्स पाहिजेत आणि पूर्ण सेपरेशन पाहिजे फ्रॉम द इतर रूम्स आणि त्या रूमच्या मध्ये. तर असे हॉटेल सुद्धा बुकिंग करण्यात आलेले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की क्वारंटाईन बी कॅटेगरीला केला जातो आणि सी कॅटेगरी जे यंग आहेत 50s आणि 40s आणि 30s आणि या सगळ्या ह्याच्यातले त्यामधले जे लोक आहेत ते लोक साधारणपणे कुठलंही सिम्पटम नाही आहे आणि अशा देशांमधून आले आहेत की जिथे इन्फेक्शन खूप आहे अशा देशांमधल्या ह्या कॅटेगरीच्या लोकांना आपण हाताच्या या बाजूला क्वारंटाईनचा एक स्टॅम्प मारून होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारून आपण त्यांना होम क्वारंटाईन सांगतो. त्यामुळे तीन कॅटेगरीज मी सांगितल्या ए बी आणि सी. होम कॅटेगरी होम क्वारंटाईनचा जो काही स्टॅम्प आहे तो मारलेला जो व्यक्ती आहे त्यांनी घरीच राहायचंय आयसोलेशनमध्ये, कुठल्याही परिस्थितीत समाजामध्ये लोकांमध्ये फिरू नये हा त्यातला महत्वाचा उद्देश. सर ज्या पद्धतीने सर local France is one of the countries, apparently the lady who was this 28-year-old, she also visited France, Netherlands and France. So apparently the details weren't provided at the airport or what was the... I think, what to my knowledge that she has come from Netherlands. Yes sir, but and she... And so she might have previously travelled to France. I don't know, as per your information. But still we will take a serious note of it and we will instruct that you see the previous travels as well, not only the current travel from Netherlands. सर आपण सर एक उदाहरण सांगितलं, काही पेशंट जे आहेत ना जे 7 देशांना बंदी आहे, ते लोक काय करतात दुसऱ्या देशात जाऊन मग इकडे येतात, तर त्यांच्यावर कसं कंट्रोल करतो. मला हेच वाटतं की जे देश बंदी घातलेले आहेत त्या देशातले म्हणजे म्हणून प्रिव्हियस ट्रॅव्हल्स सुद्धा बघितले पाहिजे, 14 दिवस मागचे काय ट्रॅव्हल झालंय तो बघूनच त्याच्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशी हिस्ट्री जर व्हायला लागली, जास्त अशा घटना व्हायला लागल्या तर आपल्याला ते तुम्ही म्हणताय तो मुद्दा लक्षात घेऊन तशा पद्धतीच्या सूचना देऊन तसं करावं लागेल. सर आपने आईटी कंपनी को कोई ऑर्डर दिया है कि 5 लोग से ज्यादा एक एस्टेब्लिशमेंट में काम नहीं कर सकते, ऐसा आपने नहीं आपण ऍक्च्युली तो ऑलरेडी आपल्याकडे जो 1860 जो कायदा आहे एपिडेमिक ऍक्ट ज्याचा वापर केलेला आहे, बेसिकली आज आम्ही असा ऑर्डर केला आहे की कुठल्याही स्थापनामध्ये 5 पेक्षा जास्त काम करू शकत नाही. याच्यामध्ये शासकीय कार्य आता याच्यामध्ये आम्ही जोडत नाही, गव्हर्नमेंट ऑफिसच्या बाबतीत आम्ही वेगळा निर्णय घेऊ पण खाजगी ठिकाणी 5 पेक्षा जास्त होणार नाही असा निर्णय घेऊ. बिलकुल बिलकुल आता वर्क फ्रॉम होम साठी हा कायदा लागू राहणार आहे और जो बाहर लाइन लगा के जो चेकिंग हो रही है एक बार में 100 लोग ऐसे सगळे ठिकाणी अप्लाई होणार आहे बेसिकली, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समजा की खासगी स्वरूपाचं कुठलाही कॉन्ग्रिगेशन असेल त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक राहू शकत नाही असा स्पष्ट आदेश आम्ही केलेला आहे. बिलकुल बिलकुल आपला हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये उल्लंघन झाल्यावर सेक्शन 188 आयपीसी द्वारे कारवाई करण्याची तरतूद आहे. सर इज इट ऍप्लिकेबल फॉर मॉल्स दॅट आर सेलिंग कमोडिटीज अँड मेडिसिन्स ऍब्सोल्युटली नॉट. मी पहिल्याच दिवशी क्लिअर केलेलं आहे, भाजी
ग्रॉसरी आणि मेडिसिनला हे लागू नाही, इवन इफ इट इज इन अ मॉल. टोपे साहेब, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये जशी तयारी करता आहात, राज्याचा जो पुढचा ऍक्शन प्लॅन आहे, जशी परिस्थिती बघता, याकरता केंद्र सरकारकडे काही वाढीव निधीची मागणी केली की करणार आहात, आणि तो जो ऍक्शन प्लॅन आहे त्याची तयारी आहे ना? बघा, प्रिपेअरनेस प्लॅन मी जे म्हणतो ते काही मी एका जिल्ह्यापुरतं सांगितलेलंच नाही. एक मी सांगेल की जवळजवळ 700 वर व्हेंटिलेटर्स आपण आपल्या गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून आपण तयारी ठेवलेले आहेत, आणि 600 वर बेड्स, आयसोलेशनच्या बेड्स, मग ते आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल असो, किंवा इतर आमचे जे काही आमच्याशी संबंधित मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल असो, या ठिकाणी केलेले. तर या व्यतिरिक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सुद्धा आयसोलेशन बेड्स ठेवण्याच्या संदर्भात कंपल्शन आम्ही करतो आहोत. मी म्हणतोय तुम्हाला की इपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 माध्यमातून कलेक्टरांना इतकं आम्ही एम्पॉवर केलेलं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या मध्ये जाऊन ते सांगू शकतात की एवढे एवढे बेड्स आमच्यासाठी आयसोलेशन मध्ये पाहिजेत, अशा अशा आयसीयू मध्ये आम्हाला आयसोलेशन मध्ये आम्हाला पाहिजेत असं ते सांगू शकतात. कारण ही एक क्राइसिस आहे आणि याच्यामध्ये आपण एपिडेमिक प्रिव्हेंट करायला आपल्याला, आपण वी आर इन फेज 2, आता फेज 3 मध्ये जायचंच नाही आपल्याला. त्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करायलाच हव्या, खूप काळजी घ्यायला हवी, आणि त्यामुळेच ह्या ज्या स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन एन्फोर्समेंट व्यवस्थित होत आहे का नाही हे तपासण्यासाठी आणि इथली एनआयव्हीच्या माध्यमातून अधिक जास्त लॅब टेस्टिंगची फॅसिलिटी आपल्या राज्यामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सातत्याने VCs घेतो आहोत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दर एक दिवसाआड घेतो आहोत कलेक्टर्स कमिशनर बरोबर, यांच्या सगळ्यांच्या बरोबर, आणि यांना सगळ्यांना आम्ही स्ट्रिक्टली सांगतो आहोत की बाबा तुमच्या जिल्ह्याचा एक डिझास्टर प्लॅन जो आहे तो केला पाहिजे, आणि तो क्वारंटाईन, त्याला आपण कंटेनमेंट प्लॅन म्हणू आपण, तो कंटेनमेंट प्लॅन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही क्वारंटाईन फॅसिलिटी काय केलेली आहे, तुम्ही आयसोलेशन फॅसिलिटी काय केलेली आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी किती टीम तयार केलेली आहे, ती कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हाय रिस्क आणि लो रिस्कचे पेशंटच्या बाबतीतला व्यवस्थित फॉर्मॅट तयार करून दिलेला आहे चार्ट, त्या पण आपण आपण त्या ठिकाणी ते डिव्हिजनल कमिशनर रिस्पेक्टिव्ह ते कलेक्टर्स वर नियंत्रण ठेवून किंवा मॉनिटरिंग करण्याचं काम करतात. त्यामुळे एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज अ कंटेनमेंट प्लॅन फॉर कोरोना. एक प्रश्न आहे, दोन प्रश्न ऍक्च्युअली लोकल ट्रान्समिशन बद्दल. गव्हर्नमेंट एफर्ट्स आर व्हेरी गुड, हाउएव्हर हाऊ विल यू प्रिव्हेंट कम्युनिटी ट्रान्समिशन इफ यू डोंट गो आउट अँड लुक फॉर द केसेस सर. If you don't go out, you cannot detect. याला सप्लिमेंटरी लोकल ट्रान्समिशन बद्दल सप्लिमेंटरी प्रश्न आहे की पुण्यात 5 जण असे होते ते फर्स्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले, सो पूर्ण महाराष्ट्रात असे किती फर्स्ट कॉन्टॅक्ट आहेत ज्यांना आपण मॉनिटर करतो आहोत, ज्यांचं सॅम्पल घेतलेलं आहे? हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे आता जे 42 केसेस आहेत एकूण, त्यापैकी डायरेक्ट इम्पोर्ट झालेला जो रुग्ण आहे, आपण रुग्णच म्हणू त्याला, कारण तो इम्पोर्ट झालेला डायरेक्टली इन्फेक्शियस पेशंट आहे आपला, तो साधारणपणे एक मला वाटतं 5 त्या ह्याच्यातला, तो जो तुमचा दुबई ग्रुप होता त्या दुबई ग्रुपमध्ये 40 होते, त्यातले 15 इन्फेक्शन झालेले, तरी 5 त्यांनी फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये झाले, तर त्यामुळे तो ग्रुपमुळे 20 झाला, तर त्या 15 आणि 5 हे केलं. आणि आता जे माझ्याजवळची माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरूनच आलेले जास्त लोक आहेत, 4 फक्त मला वाटतं फर्स्ट कॉन्टॅक्टचे, म्हणजे हे पुण्या वगैरेचे, म्हणजे लोकल ट्रान्समिशन. तर एका ग्रुपमुळे 5 झाले आणि दुसऱ्या ह्या एकंदर सगळ्या ह्याच्यामध्ये 4 झाले, असे 5 आणि 4 9, एकूण 42 पैकी 9 लोक सेकंड कॉन्टॅक्टमध्ये झाले, बाकी सगळे फर्स्ट इम्पोर्ट झालेलेच सगळे आहेत. मी असं म्हणतो सर, याला जोडून प्रश्न होता, आपण म्हणताय की लोकल ट्रान्समिशनमुळे 5-4 लोक झालेले आहेत, मुळात आपल्या इथं WHOच्या निर्देशानुसार टेस्ट होते आहेत असं तुम्ही म्हणताय, पण तेवढ्या किट्स उपलब्ध आहेत का, आणि तेवढ्या, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आपण येत्या 15 दिवसांमध्ये 8 आणखी ठिकाणी टेस्ट सुरू करतो आहोत, तर मुळात आपल्या इथं टेस्ट तेवढ्या होत आहेत का जेवढ्या व्हायला हव्यात, आणि त्यामुळे ही संख्या कमी दिसते का? आपण आता दुसऱ्या स्टेजला आहोत आणि या दुसऱ्या स्टेजला जी आकडेवारी आपली समोर यायला हवी तेवढी येते आहे का, सफिशियंट प्रमाणामध्ये टेस्ट होत आहेत का? नाही, मी पहिल्याच ह्याला NIV डिस्क्रिप्शनच्या वेळेस सांगितलं की आपल्याला, मी आता डायरेक्ट मंत्र्यांच्या फोन मधलं वर्बॅटियम तुम्हाला सांगितलं की 1 मिलियन म्हणजे 10 लाख किट्सच्या ऑर्डर्स देऊन त्या आलेल्या आहेत त्यांच्याजवळ, त्यामुळे ते किट्स सप्लाय करणं तो त्यांचा जबाबदारीचा भाग आहे.
ते करतायत सध्या. नंबर टू, पुन्हा जी टेस्टिंग करायची या बाबतीतला सुद्धा प्रोटोकॉल किंवा ऍडवायझरी ज्या आहेत त्या तेच इश्यू करतात, त्यांच्या अनुषंगाने आपण करतो. त्यामुळे आज त्यांच्या अनुषंगाने जे काही ऍडवायझरीज आहेत त्याच्या अनुषंगाने आपण करतोय का, तर येस आपण सगळे त्याच अनुषंगाने करतो. त्यांच्या ज्या ऍडवायझरीज आहेत त्याच प्रमाणात आपण करतो. तर कुणालाही आपण असं स्किप करत नाही. माझं म्हणणं आहे की सिमटम्स आहेत आणि बाधित देशातून किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री याच्या माध्यमातून आपण कुणालाही जर तसं जाणवत असेल तर आपण करतोच, त्याला काही नाही असं नाही. पण कुणीही येऊन म्हणालं की आम्हाला करा म्हणून, आमच्या हे कोरोना टेस्ट करा म्हणून, तर ते आपल्याला करणं अलाउड नाही. सगळ्यात महत्वाचा विषय आणि मी सांगितलं आता की आपण कुठेही पेंडिंग केस राहू नये, आल्याच्या नंतर इमिजिएट टेस्टिंग व्हावी, इमिजिएट त्याच्यावरचा उपचार सुरू व्हावा. या दृष्टिकोनातून लॅब फॅसिलिटीज आपण मोठ्या पद्धतीनं वाढवतो आहोत ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी मी आज आलो. आज मला मनापासून समाधान आहे की तीन उद्याच्या उद्या सुरू होत आहेत आणि अजून एक दोन तीन चार दिवसात आणखीन चार सुरू होत आहेत. त्यामुळे एकंदर आपल्याकडे लॅब फॅसिलिटीज वाढत आहेत आणि प्रायव्हेटला सुद्धा आता त्यांनी देण्याचा निर्णय आजच ठरवले की प्रायव्हेटला सुद्धा आम्ही देऊ, परंतु ऍट देअर ओन कॉस्ट. म्हणजे तिथे कुठेही किट दिले जाणार नाही किंवा कुठलाही काही विषय राहणार नाही. त्या पेशंटनी किंवा तो जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी स्वतः जाऊन खर्च करून त्याचं करू शकेल अशा स्वरूपाचा तो ते आहे. परंतु त्याच्या लॅबच्या बाबतीत परमिशन मात्र ICMR ची लागेलच आणि NIV चं व्हॅलिडेशन लागेलच. सर आपलं प्रिपेअर्डनेस लक्षात घेता, आपलं प्रिपेअर्डनेस आणि एकूण एक्सपर्ट ओपिनियन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आलेले अनुभव या सगळ्याच्या आधारावरती आपण या क्षणी या स्टेजला असं म्हणू शकतो का की आपण स्टेज 3 मध्ये जाणार नाहीयो, किंवा असा विश्वास किमान आपण व्यक्त करू शकतो का की जेणेकरून लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याकडे येणार नाही? आपल्या हातात आहे, आपल्याकडून जे जे काही करता येणं शक्य आहे. मी आता हर्षवर्धनजींना सुद्धा विचारलं, कारण ते आता समजा आपण असं म्हणून देशाच्या आज हेल्थच्या दृष्टिकोनातून जिथे प्रमुख आहे, त्यांना मी असं म्हणालो की सर और कुछ हमने करना बाकी है क्या, बोलिए प्लीज बोलिए, हम जो आप बोलेंगे, क्योंकि आप एक ऊपर बैठ के पूरा ग्लोब का आपको पूरा इन्फॉर्मेशन होता है, देश का भी इन्फॉर्मेशन होता है, आपके पास कई ICMR इंस्टीट्यूट आपके हाथ में, सभी यानी त्यांच्या जवळ सगळं आहे ना, आप हमारे को गाइड कीजिए. तो वो त्यांनी मला जे सांगितलं की आप सही रास्ते से जा रहे, आप जो जो भी कर सकते है वो किया है और कुछ नहीं होने वाला, गडबड कोई प्रॉब्लेम नहीं होने वाली, असं त्यांनी मला अश्युरन्स दिलं. मी त्यांना म्हटलं की आमचा महाराष्ट्रातला आकडा वाढतोय, आम्हाला चिंता होती, हे मी त्यांना सांगितलं. त्यांच्या शब्दात सांगतो की आम्हाला चिंता वाटते की, परंतु एक आहे की हे एका ग्रुपमुळे आहे. आता जसं आपण मी म्हणालो ना की तुमचा जो दुबई ग्रुप आहे, त्या दुबई ग्रुपमुळे जवळजवळ 20 झाले, 50% नुसते दुबई ग्रुपचे. आणि मग सिंगल आलेले जे लोक आहेत, जसं आता माझ्याजवळ आकडे दिले की फिलिपिन्स आणि इकडून तिकडून कुठे कुठे आले, US, फिलिपिन्स, फ्रान्स, अशा ठिकाणाहून प्रत्येकी एक एक दोन 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 एक एक येत गेले. आता नेदरलँडचा एक असा, ते डायरेक्टली तिकडून इन्फेक्शन घेऊन आले, म्हणजे इम्पोर्ट झालेला विषय तो डायरेक्टली असा झाला. अजून असेल अजून कम्युनिटी मध्ये नाही, ते कम्युनिटी मध्ये होऊ नये म्हणूनच फार स्ट्रिक्ट, जनतेला थोडस त्रास होऊ शकतो, होतोच असेल, मी त्याची माफी पण मागेल की बाबा असं होतोय. पण इन द लार्जर इंटरेस्ट जनहिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे करणं आवश्यक आहे, म्हणून हे करतोय. आपल्याला जड अंतकरण निकाल, माननीय मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की बाबा आम्हाला काही लाईफलाईन ऑफ मुंबई बंद करण्याची इच्छा नाही, परंतु तुम्ही जर का ती गर्दी कमीच करणार नसाल, त्या लटकून आणि ती गर्दी पूर्ण त्या बोगीमध्ये उभा राहून येणार असाल दाटीवाटीनं, तर रिस्क ऑफ इन्फेक्शन इज टू हाय. त्यामुळे जर ते होणारच नसेल गर्दी कमी, तर मग आपल्याला शटडाऊन म्हणजे हे सुद्धा करावं लागेल, बंद काय म्हणायचं, लोकल ट्रेन्स आणि BEST बेस्ट असेल तिथला सगळा हे असेल की आपल्याला इन्फेक्शन टाळण्याच्या दृष्टिकोनातून. पण मला वाटतं कमिशनर साहेबांनी आणि इथल्या म्युन्सिपल कमिशनर्सनी चांगला निर्णय घेतलाय, ते हळूहळू कमी करतायत आणि त्याचा बरोबर परिणाम निश्चित प्रकारे पुण्याच्या ओव्हरऑल पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अनुषंगाने होतोय, त्याचं नक्कीच समाधान आहे. एक प्रश्न मेडिसिन बद्दल आहे, पॉझिटिव्ह रुग्णांना जे दिलं जाणारं मेडिसिन आहे, सो ICMR कडनं अशा काही इन्स्ट्रक्शन वगैरे आलेल्या आहेत का महाराष्ट्र सरकारला की HIV संबंधित, म्हणजे जो इटालियन ग्रुप होता जो राजस्थानला आला त्याच्यावर HIV संबंधित ज्या मेडिसिन होत्या त्या इफेक्टिव्ह ठरल्या, तर अशाच मेडिसिन इथे किंवा आपण जो देतो आहोत का ऑलरेडी? नाही, मला जे सांगण्यात येतं आमच्या डायरेक्टर इथे अर्चना पाटील आहेत, त्या अधिक चांगलं सांगतील, पण मला जे माहिती मला जे सांगणार की कुठल्याही परिस्थितीत
सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटच करावी लागते, याच्या दुसरा काही विषय नसतो. अजून अँटी व्हायरल ड्रग याच्या उपलब्ध नाही, वॅक्सिन उपलब्ध नाही, त्यामुळे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट लक्षण आधारितच ट्रीटमेंट दिली जाते. मला वाटतं अर्चना पाटील त्यात अजून ऍड करू शकतील, ते जे म्हणालेत की काही राजस्थानची सक्सेस स्टोरी काही आहे का, ते जरा काही असेल तर. आयसीएमआर ने आपल्याला हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपण एच आय व्ही एड्स मध्ये अँटीरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट असतो तर ती सुरू आपण करू शकतो, ती सरसकट आहे. त्यांनी त्याच्यामध्ये क्रायटेरिया दिले आहे म्हणजे पेशंटच्या सिरियसनेसनुसार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि आपल्याकडे पण आपण राज्यामध्ये जे 42 केसेस निघाल्या त्याच्यामध्ये 3 आपण हे जे तुमचे 2 ड्रग्ज आहेत तर त्याचा वापर केला, ओपिनॉव्हिर आणि तुमचं रेटिनॉव्हिर, तर ते आपण 3 त्याच्यामध्ये वापर केला आहे. आयसीएमआरचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामध्ये क्लिनिकल इतर ठिकाणी म्हणजे आता काही साताऱ्यासारख्या ठिकाणी किंवा आणखी काही ठिकाणी तिथे प्रामुख्याने वैद्यकीय किंवा आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ मत कमी किंवा एक्सपर्ट म्हणजे अगदी साताऱ्यामध्ये देखील फिजिशियनच नाहीत म्हणे, एमडी फिजिशियन कोणी जिल्हा पातळीवरती, तर याची काही लोन घेतली गेली का किंवा अशी काही स्थिती आहे का? तुम्ही जर विधानसभेचं माझं काही प्रश्न उत्तर किंवा लक्षवेधी या संदर्भातील काही वार्तालाप ऐकला असेल तर त्याच्यात फार स्पष्ट सांगितलंय की जे जे काही प्रमोशन्सच्या गोष्टी असतील, डायरेक्ट नॉमिनेशनच्या गोष्टी असतील, 50% बाय प्रमोशन, 50% बाय नॉमिनेशन, असं आपण जे विशेषज्ञ म्हणतो आपण मराठीत विशेषज्ञ, इंग्लिशमध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर्स, हे पदं भरण्याचे अधिकार डायरेक्ट थेट कलेक्टरला दिलेले, थेट त्याचबरोबर सेक्रेटरी पब्लिक हेल्थला दिलेले, त्यामुळे हे MPSC परव्यूमधून आपण काढून घेतले आणि त्यामुळे आता अडचण कुठली राहिलेली नाही. ही प्रक्रिया 2-3 मॅक्झिमम पूर्ण केली जाईल आणि त्यांना प्रत्यक्ष पोस्टिंग केलं जाईल अशा मी ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस आश्वासन दिलेलं आहे. त्याचं दररोज आम्ही मॉनिटरिंग करतो आहोत, इथे डायरेक्टरसुद्धा उपस्थित आहेत, त्यांची पण ती जबाबदारी आहेच. आणि म्हणून मी सांगतो की सर्व ठिकाणी जवळ आता जे म्हणजे विशेषज्ञ आणि हे जे आहेत ते पदं भरले जातीलच, 2-3 कालावधीच्या आत भरलं जाईल. हा कोरोना जर आला नसता तर आणखी लवकर झाला असता असं मला सर तुम्ही जे सांगितलं आता शेजारीत महापालिका आयुक्त सुद्धा आहे, महापालिकेमध्ये मंजूरमध्ये दवाखान्याची इथल्या स्टाफची 1800 त्यातली 750 पदं रिक्त आहेत, त्यात फक्त एकच सर्जन आहे महापालिकेकडे, एकच सर्जन आहे, बाकीचे तर सगळे महत्वाचे पदं रिक्त आहेत. त्याला जीबीनी मान्यता दिली, यांच्या प्रस्तावाला पण अजून भरले गेले नाही, त्यांना सूचना देणार आहे का जीबीच्या हातात ते सगळं. हा लोकल इश्यू आहे, महानगरपालिका म्हणजे नगर विकास साहेब, पण मी तुम्हाला एक सांगतो की येस आपल्याला हेल्थ केअरच्या संदर्भात 100% पदं भरले पाहिजेत अशा पद्धतीचा कॅबिनेटचा निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की आता हेल्थ केअर संदर्भात सगळे पदं, मग ते RDD असो किंवा UDD असो, म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा RDD मध्ये PSC लेवलचे सगळे पदं, एक वरचा जर डॉक्टर पब्लिक हेल्थचा सोडला तर खालचे सगळे ANM, त्याच्यानंतर तुमचे काय म्हणायचं त्याला MPW आणि खालचे जेवढे काही लोक असतात ते सगळे RDDचे असतात, ते सगळे भरलेच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करू. बरेचसे रिपोर्ट असे येत आहेत की दे आर डुईंग व्हायोलेशन ऑफ होम क्वारंटाईन आणि आम्ही तिथे स्टॅम्प मारण्याचा उद्देशच हा आहे की ही शुड बी रेकॉग्नाइज, त्याची ओळख व्हावी समाजामध्ये. आम्ही हे प्रेसला सुद्धा यासाठी सांगतोय की तो काही त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा आमचा विषय नाही, त्या व्यक्तीला कुठेतरी काही वेगळं दाखवण्याचा विषय नाही, उलट त्याच्यावर आणखीन एक आपण केलं की प्राऊड टू बी अ कॉम्बॅट पालघरमध्ये, त्यामुळे असा काही विषय नाहीये. मला एवढंच सांगायचं की आपण सगळेजण समाज हितासाठी काम करतो, त्यामुळे लोकहित लक्षात घेऊन, जनहित लक्षात घेऊन अशा सगळ्या गोष्टी जनहितासाठीच असतात, त्याच पर्स्पेक्टिव्हनी त्याच्याकडे बघितलं. रेकॉग्निशन जर कुणाला झालं, समजा आता आपल्यात कुणाला तरी हातावर असेल आणि ते दिसले आपल्याला इथे, तर आपण सांगितलं पाहिजे लगेच कलेक्टरला फोन करून की बाबा कलेक्टर इथे तुमचा होम क्वारंटाईन वाला फिरतोय. कलेक्टर विल इमिजिएटली गो सेंड पोलीस
किंवा काय जे असतील गरजेचे केस झाले तोपर्यंत पुण्यामध्ये बेसिकली झेपी काही लोक सांगितलं तयारी आपण बंदी करू शकतो पुण्यामध्ये आपल्याला माहिती मोस्टली लोक काही भागात जर घरटी लोक परदेशात न राहतात हे आता इकडे येताना दिसत आहे तर तो तात्पुरत्या काळासाठी काही त्यांना आपण हे रिस्ट्रिक्शन काही घालू शकतो सर आपण क्वारंटाईन आपण अनिवार्य करणार आहोत एक सेकंड एअर इंडियाने ऑलरेडी 27 पर्यंत त्यांच्या सर्व म्हणजे पुण्याला येणाऱ्या फ्लाईट सस्पेंड केलेल्या आहे स्पाइस जेटची सुद्धा उद्या सकाळची येणारी फ्लाईट येणार नाहीये आम्ही जास्त आमचं मॉनिटरिंग सिस्टीम इतर इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं जे लँड होत आहेत आणि जे पुण्यात येत आहेत त्याच्या बाबतीत आम्हाला स्ट्रेंथनिंग आणि आमचं कम्युनिकेशन सिस्टीम आम्हाला वाढवावी लागणार आहे कारण आमच्या इथं बऱ्याच केसेसमध्ये हे इतर इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झाले आणि पुण्याला आले पुण्याला जे लँड झाले त्याच्यापैकी एकही अनट्रेस्ड राहिलेलं नाही त्याच्याकडे अगदी कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो काल रात्री सुद्धा जेवढे लँड झाले त्यातल्या एकाला सिम्प्टम दाखवला त्याला आम्ही घेऊन गेलो तो ए कॅटेगरीवर होता त्याला स्ट्रेट वे नाडूला घेऊन गेलो आणि ॲज फार ॲज स्टॅम्पिंग इज कन्सर्न मी कालही माझ्या प्रेसमध्ये क्लिअर कट केलं की आम्ही स्टॅम्पिंग करू आणि कोणी याचं व्हायोलेशन केलं मी परत परत त्यांना विनंती करतोय की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांनी समाजाला एक्सपोज करू नये पण असं कोणी केलं तर वी विल नॉट हेसिटेट टू टेक ॲक्शन आय एम मेकिंग इट अगेन क्लिअर आणि वी विल डू इट सर ते दुबई ग्रुप बद्दल तुम्ही म्हटलं की दुबई ग्रुपचे व्यतिरिक्त जे रुग्ण सापडले जे बाहेरच्या देशांमधनं आले होते तर त्यामध्ये ते जे रुग्ण आहेत ते एअरपोर्टवर त्यांना आयसोलेट केलं होतं की ते नंतर येऊन त्यांना सिम्पटम दिसले कसं आहे की एक तुम्हाला सांगतो या व्हायरसचा एक विशेष गुण असं की असिम्प्टोमॅटिक पण असतात म्हणजे काय की ते सिम्पटम दिसतीलच आणि असं नाहीच आहे असिम्प्टोमॅटिक पण असतात ते आणि नंतर पॉझिटिव्ह म्हणजे हे होऊ शकतात असं काही पण मग ते जर परंतु तुम्ही जे म्हणताय ते सगळे आता US मधून आलेले आहेत फिलिपिन्स मधून आलेले त्या देशांना आपण तिथे क्वारंटाईन करण्याच्या सूचना नाही आहेत त्यामुळे आम्ही आता असं म्हणतोय आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा असं लिहिलंय की 7 देश नको आमच्या राज्याला खऱ्या अर्थाने इन्फेक्ट करण्याचं काम दुबईनी पण केलंय मग दुबई त्यात ऍड करा साऊदी अरेबिया त्यात ऍड करा आम्ही त्यात म्हणतोय असं की हे पण ऍड करा आणि हे सुद्धा क्वारंटाईन करण्याच्या संदर्भात आम्हाला अधिकार द्या असं आम्ही त्यांना लिहिलेलं आहे ही मान्यता आली की आपण ते पण सर केंद्र सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला म्हणजे हे जे देश आहेत ते आधीच बॅन करायला हवे होते आता तुम्ही त्यांना विनंती केली तो निर्णय केंद्राचा आहे पण तुम्हाला काय वाटतं मला इस्रायल मध्ये तर 100% बॅनच करून टाकलं जाईल अनेक देशांच्या वेगवेगळ्या पॉलिसी त्यांनी बिलकुल नथिंग नो वन आणि यायचं असेल तर प्रत्येकाने यायचं आणि 15 दिवस आमच्या क्वारंटाईन मध्ये थांबायचं बिलकुल दुसरा काही विषय नाही आपल्या मग असं जर डिस्करेज केलं काही क्वारंटाईन करून टाकले नाही म्हणजे नाही तुम्हाला अलाउड नाहीये 15 दिवस उतरल्यानंतर क्वारंटाईन राहायचं बरेच लोक कॅन्सलच करतील असंही आहे तसंही केलं तरी हरकत नाही प्रत्येक देशाची ती पॉलिसी आहे पण मला वाटतं की ती राज्याची पॉलिसी नाही ती केंद्राची आहे वी हॅव टू फॉलो द नाही पण आताची परिस्थिती निर्माण झाली आहे आताची परिस्थिती निर्माण झाली तर केंद्राने आधीच केलं असतं तर हा एवढा स्प्रेड आउट झाला नसता राज्याचा राज्याला होम क्वारंटाईन करता येत नाही स्वतःहून कारण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक देशाच्या काही पॉलिसीज ठरलेल्या असतात एकमेकाच्या काही ट्रीटीज असतात काही बऱ्याचशा गोष्टी असतात त्या परराष्ट्र खात्याशी संबंधित विषय आपण जर मनाने US आलेल्या लोकांना डायरेक्ट क्वारंटाईन करायला लागलो तर बऱ्याचशा गोष्टींचा भंग होईल आणि म्हणून आपण एक ठरवून टाकलेलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍडवायझरीजवर चालायचं त्यामुळे त्यांच्या ऍडवायझरीचा भंग करून राज्य वेगळा निर्णय घेणं चुकीचं आहे किंवा तसं घेण्याचा निर्णय राज्य शासनाचा नाहीये सर नायडू मधून आहे ना सर सर नायडू मधून आहे ना नायडू हॉस्पिटल मधून काही फोन व्हायरल तिथले जे रुग्ण आहेत नागरिकांशी बोलतात की बाबा नायडू मध्ये असं होतं आता कालच एक व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप आलेली आहे की बाबा आजारी आहे मला इथं खूप त्रास होतोय यावरती काही मोबाईल बंदी करणार आहे का हे बघा शेवटी नायडू हॉस्पिटल मध्ये आत्ता मी चाललोय एक मिनिट नायडू मध्ये आपण चाललोय परंतु नायडूच्या हद्दीपर्यंत जी मी माहिती घेतली आता नायडू मध्ये एकूण किती ऍडमिट आहेत सगळे मिळून 30 आहेत
8 पॉझिटिव्ह आहेत, 22 सस्पेक्टेड आहेत म्हणजे संशयित आहेत, असे 30 लोक आहेत. ह्या 30 लोकांना तिथं आता 14 दिवस, 22 लोक सस्पेक्टेड आहेत म्हणजे संशयित आहेत, तर ते ऍडमिट आहेत. ते आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहेत अजून माहिती नाही, परंतु त्यांना दररोज ते शेवटी जर निगेटिव्ह असतील तर ते चांगले दररोज म्हणजे काय, दे आर नॉट पेशंट्स असं माझं म्हणणं आहे. तर त्यांना तिथे थोडंफार तरी टीव्ही बसवल्या पाहिजे किंवा त्यांना तिथे आपण पेपर दिला पाहिजे, त्यांची जेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. या सगळ्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि कमिशनरांनी आणि ॲडिशनल कमिशनर जे आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांनी खात्री दिलेली की आम्ही सगळी गोष्टीची काळजी घेतो आहोत. इवन मी म्हणालो त्यांना वायफाय सुद्धा बसवून द्या, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी त्यांचे फोन्स बीन्स काय असतील ते करता येऊ शकेल. Sir, I have a question. Sir, while you spoke about continued operations for grocery and medical stores, what about restaurants which operate only on delivery model? So, customer contact nahi hai, sir, but only restaurants, those who are operating on delivery model can be kept open. Even the other restaurants also can be kept open. Only thing is, we have to curtail the crowd over there. We have to ensure that there should not be much crowd over there. We should be self-disciplined, that's all. अधिक अधिक रुग्ण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या ते सांगितलं नाही तुम्ही. एक म्हणजे जे एक्सपर्ट कमिटी नेमायला पाहिजे, 9 दिवस झाले पहिला रुग्ण पुण्यात सापडला, अजून एक्सपर्ट लोकांची कमिटी झालेली नाही. एक्सपर्ट कमिटीचा यात विषय नसतो, इन्फेक्शन होऊ नये एवढंच काळजी घ्यायची असती, त्याची काळजी आपण घेतो आहोत. पुढे सर, महानगरपालिकेने आज निर्णय घेतलेला आहे, रस्त्यावरती दुकानदाराला 1000 रुपये दंड केलेला आहे, पुण्यात किंवा राज्यात काही तसं काय? मी मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचं स्वागत करेन. स्पिटिंगच्या बाबतीत सगळ्यात भयानक जर इन्फेक्शन वाढत असेल स्पिटिंगमुळे वाढतं, तुंकण्यामुळे वाढतं. मला वाटतं की हे मुंबई महानगरपालिकेचं अनुकरण सगळ्या महानगरपालिकेने करावं. इथे गायकवाड साहेब सुद्धा बसलेले, मी म्हणेन तुम्ही सुद्धा त्या बाबतीत तातडीनं ऍक्शन घ्यावी, आजच त्याचं काहीतरी डिक्लेरेशन करावं. दुकानं बंद केली तर जरा बरं होईल. स्पिटिंगने फार इन्फेक्शन वाढतं, बिलकुल चालणारच सर. सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं जे काही लोक पॅनिक होत आहेत म्हणजे इकडे सापडला तिकडे सापडला, तर कलेक्टरांना अधिकार पूर्ण त्यांना कारवाई करण्याचे अधिकार त्यांना वापरावेत का? मला असं वाटतं सोशल मीडिया आणि इतर काही गोष्टी चुकीची माहिती अफवा पसरवली तर त्याच्या बाबतीत कारवाई करण्याचे अधिकार कलेक्टरांना आहेतच. त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक खरोखर काही चुकीच्या गोष्टी, आता मला काय सांगितलं की वाईन घेतल्याने कोरोना बरा होतो, वाईनच्या दुकाना समोर लाईन लागायला लागली. मला समज चिकन खाल्ल्याने कोरोना होतो तर ते चिकनचे दुकान होसपडले, म्हणजे असं मला म्हणायचं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि म्हणजे म्हणून या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण निश्चित प्रकारे जो सायबर क्राईम डिपार्टमेंट आहे त्यालाही कळवलेलं आहे आणि कलेक्टरांनी सुद्धा जर असं कुठं काही जास्त व्हायरल होत असेल तर त्याची नोंद घ्यावी, योग्य ती ऍक्शन. अजून एक, माननीय विभागीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी या दोघांनीही सांगितलेलं आहे की कमी संख्या असेल तर लग्न करण्याला आमची हरकत नाही, पण दुसरीकडे तलाठ्यांनी काही पत्र जी आहेत ती पुण्यातल्या मंगल कार्यालयांना दिलेली आहेत, त्याच्यावरती आवक जावक क्रमांक नाही आणि 31 तारखेपर्यंत कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही, मग लग्न मुंजी बार्शी काय असतील ते, अशी पत्र पुण्यात दिलेली आहेत. काल मी रात्री फोन केला होता की पिंपरी चिंचवड मध्ये असं ऍडिशनल सांगतायत की आमच्याकडे अजून लेखी ऑर्डर नाही आहेत. यामध्ये मी कटशॉट एवढंच करेल की माननीय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा आणि आमच्या सगळीकडेच असं ठरलंय की लग्न करायचे नाही असं कुठेही बंधन नाही, त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये सुद्धा बंधन घातलेलं नाही. इनडायरेक्टली काही सूचना केलेल्या असतील परंतु लग्नांना बंधन नाही, फक्त लग्नाची येणाऱ्यांची संख्या वराकडून 100 वधूकडून 100-200 वर जाऊ नये असा एक दंडक आणि एक अशी एक विनंती, परत त्याला ऍडवायझरी म्हणू आपण, म्हणजे एक विनंती वजा गोष्टी. इट्स नॉट मॅन्डेटरी, परंतु एक रिक्वेस्ट आहे की बाबा इन द इंटरेस्ट लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक आपण हे करावं. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की हा एक उदाहरण झालं लग्नाच्या संदर्भातलं, परंतु प्रशासनाकडून जी काही निर्णय दिले जात आहेत तर त्याच्याबद्दल स्पष्टता दिसत नाहीये, म्हणजे की निर्णय कागदोपत्री नसतो परंतु खाली म्हणजे आता
तलाठ्यांना तसं सांगण्यात आलं किंवा हॉटेल चालकांनी स्वतः निर्णय घेतला असं सांगण्यात आलं, म्हणजे माननीय आयुक्त एक सांगतात परंतु प्रत्यक्षात खाली परिस्थिती जी आहे ती वेगळीच असते, तर ही निर्णय प्रक्रिया जर स्पष्टपणे सांगितली तर लोकांमध्ये संभ्रम राहणार नाही, गोंधळ राहणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? याच्या बाबतीत मी कालही स्पष्ट केलेलं आहे की मी अत्यंत क्लिअर सूचना मी रायटिंग मध्ये काल दिलेल्या आहेत सर्वांना. मी आपल्याला कालही प्रेस मध्ये बोललो होतो की जिल्हाधिकारी आणि मी फक्त याच्या बाबतीत आम्ही प्रेसला ब्रीफ करू आणि जे काही डिसिजन होतील ते आमच्या दोघांच्या ह्याच्यानी होतील. महापालिका आयुक्त, दोन्ही महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदचे CEO त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या स्थानिक संस्थांच्या बाबतीतल्या निर्णयांवर कॉमेंट करतील, बाकी कोणीही करणार नाही. आणि ज्यांना कोणालाही प्रेसशी बोलायचं असेल ते इथल्या कॉमन प्रेसमध्ये येतील आणि आपल्याशी बोलतील. अगदी स्पष्ट सूचना मी कालच दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आम्ही येणार. आणि कोणी याचं उल्लंघन केलं, आपण जसं सांगताय लोअर लेवलवर जर का कोणी केलं असेल तर त्याच्यावर निश्चित कार्यवाही केली. टेस्टिंग लॅब सुरू होणे वाली आहे, हिंदी में थोड़ा सा ये बता दीजिए ना, टोटल टेस्टिंग लैब्स हमारे पास में कितने शुरू हो रहे और कहाँ कहाँ शुरू? आज तक सिर्फ तीन टेस्टिंग लैब्स थी, एक थी NIV, दूसरी थी कस्तूरबा, तीसरी थी नागपुर में IGMC यानी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज. अभी एडिशनल जो होने जा रही है कल से वो KEM मुंबई, BJ पुणे, कस्तूरबा में और एक सेटअप लग रहा है जो 250 सैंपल्स पर डे का करेगा, यानी और एक कस्तूरबा. ये तीन कल से शुरू हो जाएगी और JJ और हाफकिन ये चार दिनों में एडिशनल दो फैसिलिटी शुरू होगी. और फिर आने वाले 10 दिनों के बाद में औरंगाबाद, धुले, मिरज, सोलापुर ये शुरू होगी. इसलिए इसका टाइमिंग और डेज हमने अभी बोल रखा है. थैंक यू. स्टेज टू ला आपण उत्तरार्ध, म्हणजे आता मी तर सांगितलं ना की जे 15 ग्रुप आला होता तो स्टेज वन जमला त्यांच्या घरातल्या लोकांना किंवा एखाद्या ड्रायव्हरला इन्फेक्ट केलेलं आहे, असे 4-5 लोक त्याच्यात इन्फेक्ट झालेले आहेत. किंवा जे पुण्यामधून पुण्याला वेगवेगळ्या देशातून आलेले जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या परिवारामध्येच फक्त क्लोज इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे हे फार लांब इन्फेक्शन कुठे गेले अशातला भाग नाहीये. पण ते लांब जाऊ नये, कम्युनिटीला इन्फेक्ट होऊ नये, स्टेज 3 कडे आपण जाऊ नये.